बटर चिकन करून दाखवणार आहे। त्यासाठी चिकनचे असे उभे काप मी मीडियम साईजचे करून घेतलेले आहे। त्यात बटर चिकन करण्यासाठी मी चिकनला मॅरिनेट करण्यासाठी हे मसाले घेतले आहेत. इथे 2 टेबलस्पून मी घरगुती लाल तिखट, 1 टेबलस्पून कश्मीरी रेड चिली पावडर, 1 टीस्पून जिरा पावडर, 1 टीस्पून धना पावडर, 1 टीस्पून एवरेटचा गरम मसाला, 1 टीस्पून हळद, 1/2 टीस्पून मीठ आणि 1 टीस्पून लिंबाचा रस घेतलेला आहे आणि 1 टेबलस्पून मी आलं लसूण पेस्ट घेतलेलं आहे. हे सर्व मसाले मी चिकनला लागून घेणार आहे. 50 ml दही घेतलेलं आहे. आता हे सर्व मिश्रण मिक्स करून घेत आहे. आता हे सर्व मिश्रण मी मिक्स करून हे 1/2 तास तरी मी ठेवून देणार आहे. मसाला बनवण्यासाठी मी कढई गॅसवर ठेवली आहे. त्याच्यामध्ये मी हे 2 टेबलस्पून तेल टाकत आहे. आता तेल टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये 1 टेबलस्पून मी अमूल बटर टाकत आहे. त्यामध्ये 1 इंच दालचिनीचा तुकडा, 1 चक्रफूल, 5 काळी मिरी, 2 लवंगा, 1 तमालपत्र आणि 2 हिरवी मिरची थोडे परतून घेत आहे. मी गॅस मिडियम ठेवला आहे. आता त्यामध्ये हे 4 कांदे मी उभे कापून घेतलेले, हे रफली कापलेले. त्याचा हे कांदे थोडेसे लालसर करून घ्यायचे आहे. 1/2 टीस्पून मीठ टाकत आहे. 10-15 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, मुठभर कोथिंबीरेच्या ज्या पाटच्या ज्या दांड्या असतात त्या मी घेतलेल्या आहेत, त्या मुठभर घेतलेल्या आहेत. त्या 50 ग्रॅम काजू घेतलेले आहेत. काजू 4 हिरव्या मिरच्या त्या टाकत आहे. हे सर्व मी परतून घेत आहे. 6 मिडियम साईजचे टोमॅटो रफली चॉप करून घेतलेले आहे. 1 टेबलस्पून मी कश्मीरी रेड चिली पावडर घेतलेली आहे, ती टाकत आहे. पूर्ण सगळं मिक्स करून घेत आहे. 2.5 ml चिकन एवरेस्ट मसाला टाकत आहे. 1 कप पाणी टाकत आहे आणि ह्या पाण्यामध्ये हे मी पूर्ण शिजवून घेणार आहे. टोमॅटो कांदा थोडासा मऊ पडला की मी गॅस बंद करणार आहे. झाकण लावून मी शिजवून घेणार आहे. तेलातलं पाणीही आटलं आहे आणि टोमॅटोही चांगले शिजले गेले आहेत. आता हे मी थंड होऊ देणार आहे आणि नंतर मिक्सरमध्ये हे वाटून घेणार आहे. थंड झालं आहे, आता ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटणार आहे. गॅसवर मी पॅन ठेवला आहे. त्याच्यामध्ये मी 2 टेबलस्पून तेल टाकत आहे. गॅस मी क्लोज ठेवला आहे. हे मॅरिनेट केलेले चिकन हे मिक्स करून घेतले आहे. याला मी चवून घेत आहे. 5 मिनिटं होऊन गेले. आता मी हे चिकन पलटून घेत आहे. फास्ट गॅस ठेवला आहे आणि दुसरीही बाजू अशी शेकून घेणार आहे. सगळे चांगले परतले गेले आहे आणि शिजलेही आहे. मी बघा, 2 तुकडे होतात लगेच. गॅसवर पॅन गरम करायचे नाही. त्याच्यामध्ये मी हे 2 चमचे तेल टाकत आहे. त्यामध्ये हे 1 मोठा टेबलस्पून मी अमूल बटर टाकत आहे. 1 टेबलस्पून कश्मीरी रेड चिली पावडर टाकत आहे. कश्मीरी चिली पावडरचा जो कच्चापणा आहे तो थोडासा भाजला गेला पाहिजे. ही गाळण ठेवली आहे. त्यामध्ये ही जी आपण ग्रेव्हीसाठी त्याची पेस्ट मी मिक्सरमध्ये करून घेतलेली आहे ती मी आता इथं गाळून टाकत आहे. आता हे पूर्ण मी गाळून घेतलेलं आहे. त्यामध्ये मिक्स करून घेत आहे. ही ग्रेव्ही मी याच्यामध्ये शिजू देणार आहे. उकळी यायला लागली आहे. त्यात मी 1 कप पाणी टाकत आहे. ग्रेव्ही बघा किती स्मूथ झाली आहे. ही ग्रेव्ही शिजू देणार आहे. त्याच्यामध्ये मी 1/2 चमचा मीठ टाकत आहे आणि 1 चमचा साखर टाकत आहे. ही ग्रेव्ही मी चांगली शिजू देणार आहे. आता ग्रेव्ही चांगली शिजली आहे. त्याच्यामध्ये हे चिकन तळलेलं होतं ते सर्व टाकून घेत आहे. आता मी हे मिक्स करून 10 मिनिटं मिडियम गॅसवर शिजवून घेणार आहे. ग्रेव्हीला उकळी आली आहे. त्याच्यामध्ये मी हे 2 चमचे क्रीम टाकत आहे आणि ग्रेव्ही चांगली मिक्स करून घेत आहे. आता ही ग्रेव्ही मी 5 ते 10 मिनिटं जरा शिजू देणार आहे. आता इथे ग्रेव्ही झालेली आहे. थोडीशी मी कोथिंबीर टाकत आहे. बटर चिकन तयार झालं. बटर चिकन लझानिया करून दाखवत आहे. त्यासाठी इथे लझानिया शीट मी केलेले आहेत. अशा चौकोनी ह्याच्यामध्ये लांबट अशा कापून घेतलेल्या आहेत. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल.
आणि इथे मी मोजरेला चीज किसून घेतलेला आहे, इथे बटर चिकनची ग्रेव्ही आहे। आता लझानिया कसा करायचा हे मी तुम्हाला दाखवत आहे। बेकिंग ट्रे घेतलेला आहे, त्या ट्रेमध्ये पहिल्यांदा बटर चिकनची ग्रेव्ही टाकून घेत आहे, त्याच्यावर हे मोजरेला चीज टाकायचं आहे। हे चीज तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण पण करू शकता। आता याच्यावर लझानिया शीट ठेवायचे आहेत। आता याच्यावर परत ग्रेव्ही टाकून घ्यायची आहे, त्याच्यावर परत चीज टाकायचं आहे, याच्यावर परत लझानिया शीट टाकायचं आहे, परत ग्रेव्ही टाकून घ्यायची आहे, त्याच्यावर चीज टाकून घ्यायचं आहे, लझानिया शीट ठेवायची आहे, परत याच्यावर ग्रेव्ही टाकून घ्यायची आहे, याच्यावर चीज टाकून घ्यायचं आहे। आता हे ओव्हनमध्ये 180 डिग्रीवर 25 मिनिटं मी बेक करून घेत आहे। ओव्हन मी 180 डिग्रीवर प्रीहीट करायला ठेवला आहे। हे 5 मिनिटं मी प्रीहीट करून घेणार आहे, नंतर लझानिया त्यात ठेवणार आहे। 5 मिनिटे होऊन गेले आहे, मी 180 डिग्रीवर 5 मिनिटं प्रीहीट करून घेतला आहे। आता मी ओव्हनमध्ये लझानियाचा ट्रे ठेवत आहे। आता हे मी 25 ते 30 मिनिटं बेक करणार आहे। 25 मिनिटे होऊन गेले आहे आणि बेक झालं का ते बघूया। वरती बघा, चांगलं ब्राऊन कलर आलेला आहे। आता हे तयार झालं आहे, बटर चिकन लझानिया तयार आहे। आता त्याचे मी पीस करून घेत आहे। माझ्या चॅनेलचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेले बेल आयकॉन प्रेस करा।